काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत भाजप कार्यकर्त्यांचा राडा झालाय. तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते सायन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्याने धमकावल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे. भाजप आमदार प्रसाद लाड सायन पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. पाचव्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया सुरू आहे. काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबत भाजप कार्यकर्त्यांचा राडा झालेला आहे. तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते सायन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत. याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत. चेतन, तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा राडा झालाय. सायन पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्ते पोहोचल्याची देखील माहिती मिळते. काय नेमकं कारण आहे या राड्याचं? निश्चितच एका वृद्ध महिलेला मतदाराला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याचं काम आहे ते भाजपचे कार्यकर्ते करत होते. यालाच आक्षेप घेत काँग्रेस उभाडा दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांना अडवणूक केली आणि धमकी देण्यास सुरुवात केली आणि एकंदरीत हा प्रकार आहे तो वादामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि हा वाद आहे तो आता सालिन पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेला आहे. आणि भाजप कार्यकर्त्यांच्या मध्येसाठी आता भाजपचे तीनही आमदार प्रसाद लाड, कॅप्टन समीर सेलवन आणि कालिदास कोळंबकर हे आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांसहित सायन पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि एकंदरीत ज्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी धमकवण्याची प्रक्रिया केलेली आहे त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी आहे ती त्यांच्याकडून केली जात आहे. नक्कीच चेतन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.